सभेला परवानगी दिली ती अटी शर्थी टाकून दिली आहे. पोलीस सज्ज आहेत. राजकीय सभा किंवा कार्यक्रम सुरू असतात. कायदा सुव्यवस्था ठेवणे पोलिसांचं काम आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वक्तव्य केलंय. जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला कर्ज दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव दिला होता, त्याला सरकारने मंजुरी दिली आहे. ते कर्ज आजपासून वाटप सुरू होत आहेत. 50,000 रुपये कर्ज दिलं जाणार आहे. कोर्टाने त्यांना दंड केलेला असतो, त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून त्यांच्यासाठी हे कर्ज असणार. जेलमध्ये काम करून पैसे भरणार आहेत. राजकीय सभा किंवा कार्यक्रम सुरू असतात. कायदा सुव्यवस्था ठेवणे पोलिसांचं काम आहे. पोलीस विभाग सज्ज आहे. सर्वांनी सामाजिक सलोखा ठेवावा. सभेला परवानगी दिली ती अटी शर्थी टाकून दिली आहे. पोलीस सज्ज आहेत. असं आहे की अनेक वेळेला जेलमध्ये असलेल्या कैद्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचण असते, त्यामुळं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं एक प्रस्ताव दिलेला होता की आम्ही जेलमधल्या बंद्यांना त्या ठिकाणी कर्ज देऊ इच्छितो. त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे आणि आजपासून राज्य सहकारी बँकेचं हे कर्ज वाटप सुरू होणार आहे. नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तारण वगैरे काही नाही. तर 50,000 रुपयापर्यंत हे कर्ज दिलं जाणार आहे आणि 50,000 रुपयापर्यंत हे कर्ज साधारणतः बऱ्याच वेळेला ज्यांना म्हणजे कोर्टाने निर्दोष सोडलेलं असतं किंवा कोर्टाने त्यांना रिलीव्ह केलेलं असतं, त्यांना देखील जामिनाचे पैसे भरायला पैसे नसतात किंवा कुटुंबियांची अडचण असते. अशा वेळेला त्यांना मदत आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेलमध्ये जी कष्ट करून किंवा काम करून पैसे मिळवले त्याच्यामधून याची कर्जाची परतफेड होणार. सर, आज साहेबांचा धडाका आहे. मुंबईमध्ये बूस्टर डोस आहे, राजसभा आहे आणि काय सर, राज ठाकरेंच्या सभेमुळे खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तिथं परत एकदा निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं आता नियोजन करणार? कारण आज जर आपण बघितलं तर फक्त तिकडं सभेची जोरदार तयारी आणि सिक्युरिटी प्रत्येक ठिकाणी अशी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फोर्स फाटा तैनात केला आणि मुंबईत पण बूस्टर डोस आहे. असं आहे की आता या राजकीय सभा किंवा हे राजकीय जे कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम लोकशाहीमध्ये चालत राहणार आणि कायदा आणि सुव्यवस्था किंवा शांतता ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची जबाबदारी आहे. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पोलीस विभाग तयारीमध्ये आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही अशी अपेक्षा आहे. तशा प्रकारचं कुठलं काही घडलं तर त्याला सामोरं जायला पोलीस तयार आहेत. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावं. सध्या राज ठाकरेंना काही नोटीस देण्यात आली सभेच्या पूर्वी की त्यांनी समाजात नाही? सभेला ज्या वेळेला परवानगी दिली त्यावेळेला ती परवानगी अटी आणि शर्तीसह दिलेली. ओके, थँक्यू.